नमस्कार शेतकरी बंधूंनो, हवामान बदलाने या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रावर आठवडाभर 1006 हेक्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील। त्याचा परिणाम या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होण्यात अल्पस प्रमाणात पावसाची शक्यता राहणार आहे। वाऱ्याची दिशा बदल होतोय, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव जाणवेल, त्यामुळे वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील। अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30.6 अंश सेल्सिअस राहील, तर बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30.5 अंश सेल्सिअस राहील। हिंदी महासागराचे व प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढेल व ते 32 अंश सेल्सिअस इतके समान राहील। त्यानुसार एल निनोचा प्रभाव अद्याप तरी सुरू झालेला नाही, मात्र हवामान बदलामुळे उत्तर भारतातील काही भागात अतिवृष्टी तर दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण कमी ही सध्या स्थिती आहे। काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळी परिस्थिती हाच हवामान बदलाचा परिणाम असून याही आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणे शक्य आहे। याचा परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अहमदनगर, अकोला व अमरावती या जिल्ह्यात जून ते सप्टेंबर ऑगस्टपर्यंत या काळात 20 ते 25% पाऊस कमी झाला आहे। तसेच सातारा, सांगली व हिंगोली जिल्ह्यात 30 ते 37% पाऊस आत्तापर्यंत ऑगस्टच्या कालावधीत जून ते ऑगस्टच्या कालावधीत कमी झाला आहे। जालना जिल्ह्यात मात्र 48% कमी पाऊस झाला आहे। याचा परिणाम खरीप पिकांचे वाढीवर झाला आहे। बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे वाहत आहेत, मात्र त्यामुळे ईशान्य भारतात पाऊस होत आहे। कोकणात विस्तृत स्वरूपात तसेच पूर्व व मध्य विदर्भातही मध्यम स्वरूपात आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात अल्प व हलक्या स्वरूपात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे।